भारतीय सैन्यामध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून निवृत्त झालेले डॉक्टर सतीश ढगे जे की सध्या MGM इथे करिअर अकॅडमीचे हेड म्हणून काम करतात आणि युद्धानुभव त्यांना खूप चांगला आहे. स्ट्रॅटेजी युद्धातल्या स्ट्रॅटेजी सुद्धा त्यांना खूप चांगला अभ्यास आहे. यापूर्वीच्या आमच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आम्ही त्यांच्याशी मुलाखत केली होती त्यावेळेस आपल्या सगळ्या दर्शकांच्या आणि परत सिटी न्यूजच्या माध्यमातूनच नव्हे तर प्रत्येक चॅनलच्या पॅनलमध्ये पॅनल डिस्कशनमध्ये ढगे सर असतात. ढगे सरांना मी सर्वप्रथम त्याचं स्वागत करतो. धन्यवाद. आणि मी धन्यवाद देतो सर की आपण आमच्या दर्शकांसाठी आमच्याशी बोलण्याशी तयार झाला. थँक्यू. धन्यवाद. तर सर आता एकंदर मी जे विवेचन केलं या अनुषंगानं आपल्याला काय वाटतं की भारताची नेमकी भूमिका काय असली पाहिजे एक आणि येणाऱ्या परिस्थितीमध्ये भारतासमोर कशा प्रकारचं संकट उभं राहू शकतं. नक्कीच. तुम्ही सुरुवातीला जे इंट्रोडक्शन दिलं सगळी जी प्रस्तावना त्या ठिकाणी दिली आणि बऱ्याच गोष्टींना तुम्ही त्या ठिकाणी टच केला. खरं म्हटलं तर हा अतिशय जटिल अशा प्रकारचा प्रश्न आहे. अफगाणिस्तानची आजची परिस्थिती ही अतिशय जटिल आहे आणि फक्त अफगाणिस्तान किंवा अफगाणिस्तानची जनता किंवा त्याच्याशी निगडीत असणारे जे शेजारी राष्ट्र आहेत त्यांनाच अफगाणिस्तानच्या परिस्थितीमधला फटका बसेल अशातला भाग नाही तर संपूर्ण जगावर याचा चांगला वाईट परिणाम त्या ठिकाणी होणार आहे. मग आता नेमकी भारताची भूमिका या ठिकाणी काय असावी. जसं आपण त्या ठिकाणी सांगितलं की अधिकृतरित्या आपण सांगितलेलं आहे की भारतानं आज घडीला वेट अँड वॉचची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसते. त्याचं कारणही तसं आहे. म्हणजे स्पष्टपणे बोलायचं तर आज घडीला भारताची म्हणजे आपल्या सरकारची गोची झालेली आपल्याला दिसते. आत्तापर्यंत आपण एक भूमिका घेतली होती की तालिबान्यांशी आम्ही बोलणार नाही, तालिबान्यांशी अधिकृतरित्या आम्ही चर्चा करणार नाही, तालिबान्यांना आम्ही अधिकृतरित्या मान्यता देणार नाही आणि दुसऱ्या बाजूला बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून आपल्या चर्चा तर त्या ठिकाणी सुरू आहेत पण आज घडीला तालिबान त्या ठिकाणी सत्ता प्रस्थापित करतोय, तालिबानची राजवट त्या ठिकाणी निर्माण होते आणि तालिबानची राजवट निर्माण होते याच्याशी संबंधित आम्हाला काही प्रश्न नाही पण ज्या प्रकारे चीनचा आणि उघड उघडपणे पाकिस्तानचा पाठिंबा या तालिबानच्या राजवटीला आहे तर नक्कीच याचे रिपरकशन्स, नक्कीच याचे दूरगामी परिणाम हे भारतावर सुद्धा होणार आहेत. मग याच्या अनुषंगानं दहशतवादाच्या इस्लामिक दहशतवादाच्या अनुषंगानं कसा परिणाम होणार आहे. ऑलरेडी आमची त्या ठिकाणी मागच्या 20 वर्षांमध्ये अफगाणिस्तानमध्ये आम्ही जी गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणुकीचं त्या ठिकाणी काय होणार आहे. ऑलरेडी आता चीन आणि पाकिस्तान एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या सोबतीला जर अफगाणिस्तानची तालिबानी राजवट आली तर या तिघांच्या या तिकडीचा कशाप्रकारे आमच्या सुरक्षिततेवर विपरीत परिणाम पडणार आहे आणि एकूणच भूराजकीयदृष्ट्या जे सगळं गणित बदलणार आहे या सगळ्या अनुषंगानं आता भारताला आपली पॉलिसी चेंज करणं किंवा आपली भूमिका बदलणं हे आवश्यक झालेलं आहे. आणि मग आता टप्प्याटप्प्याने जे आहे याविषयीची भूमिका भारत जे आहे ते डिक्लेअर करेलच आणि आपल्या चर्चेमध्ये सुद्धा जे आहे ते वेगळी सांगायचं सर की जसं आपण बोललात की भारतानं जवळजवळ 300 कोटीचं तिथे इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे आणि जवळपास 500 प्रोजेक्ट तिथे ऑनगोईंग आहेत. ही सगळी गुंतवणूक आम्ही आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने किंवा आम्हाला इराकला जाण्यासाठी भूमार्गाने तिथनं सोयीचं पडावं म्हणून केलेलं आहे. एक मात्र आरोप असे होतात की आम्ही अमेरिकेच्या मागे फरफटत गेलो, अमेरिकेनं तिथे इन्व्हेस्टमेंट केलं आणि म्हणून अमेरिकेच्या नादी लागून आम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे आणि आता अमेरिकेची भूमिका बदलली आहे. अमेरिका आधी म्हणत होता की तालिबानी हे आतंकवादीच आहेत, मात्र आता जेव्हा दोह्यामध्ये करार झाला त्या कराराच्या वेळेस अमेरिकेनं तालिबान्यांशी हात मिळवणी केलेली दिसते. मग अशा परिस्थितीमध्ये आता भारताला नेमकी काय भूमिका घ्यावी लागणार आहे आणि आता आमच्या अंतर्गत राजकीय परिस्थितीचा जरी विचार केला तरी विरोधक आता सत्ताधाऱ्यांना जे तो प्रश्न विचारत आहेत की तुम्ही एकदा स्पष्ट करा की तालिबानी हे आतंकवादी आहेत. अतिशय उत्कृष्ट प्रश्न आपण विचारला आणि मी जे आहे ब्लंटली या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देतो. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की मी वेगवेगळ्या चॅनल्सवर असतो, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी याच्याशी संबंधित चर्चा केली पण मला एका प्रश्नाचं उत्तर माझ्याही मनाला मला आत्तापर्यंत मिळालं नाही. वर्ष 2001 पासून वर्ष 2021 पर्यंत अमेरिका अफगाणिस्तानमध्ये होती. $83 बिलियन एवढा खर्च अमेरिकेनं तिथल्या सैन्यावर केला, सुरक्षा व्यवस्थेवर केला. भारतानं सुद्धा 2001 ते 2021 $3 बिलियन एवढ्या किमतीची 400 हून जास्त वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स यामध्ये आपली गुंतवणूक केली आणि भारताची त्यावेळेस काय भूमिका होती. भारताचं म्हणणं होतं की बाबा अफगाणिस्तान हे आमचं मित्र राष्ट्र आहे, त्यामध्ये अशा प्रकारची आम्ही गुंतवणूक केली, त्यांचा विकास जर केला तर भविष्यामध्ये आम्हाला त्याचा फायदा होईल. काय फायदा होईल यासाठी थोडासा आपल्याला जो आहे भूगोल पाहणं आवश्यक आहे. इथं जर भारताचं लोकेशन असेल तर या ठिकाणी उत्तरेला, पश्चिमेला आणि उत्तरेला पाकिस्तान आहे आणि त्याच्या उत्तरेला अफगाणिस्तान आहे आणि अफगाणिस्तानच्या उत्तरेला ज्याला आपण म्हणतो सेंट्रल एशियन रिपब्लिक नेशन्स, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, तझाकिस्तान हे देश जे आहेत त्यांना आपण म्हणतो सेंट्रल एशियन रिपब्लिक नेशन्स आणि या सेंट्रल एशियन रिपब्लिक नेशन्समध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर खनिज तेलांचा साठा आहे.
आपल्याला माहिती आहे की भारताची जी खनिज तेलाची म्हणजे थोडक्यात पेट्रोलियम प्रॉडक्ट्सची जी गरज आहे 85% आपली गरज ही आपण इम्पोर्ट्सच्या माध्यमातून आयातीच्या माध्यमातून जी आहे ती पूर्ण करत असतो. मग अशा प्रकारे सेंट्रल एशियन रिपब्लिक नेशनसोबत जर आपल्याला कनेक्टिव्हिटी वाढवता आली, तिथून जर आपल्याला गॅस पाईपलाईन आणता आले, तिथून जर जे आहे आपल्याला रोड आणि बाकीची कनेक्टिव्हिटी वाढवता आली, तर नक्कीच ते भारतासाठी फायद्याचं ठरलं असतं. म्हणून आम्ही असा विचार केला की जे मधलं अफगाणिस्तान हे राष्ट्र आहे त्या अफगाणिस्तानशी जे आहे आम्ही मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करू. बरं, आता पाकिस्तानसोबत आमचे संबंध चांगले नाहीत, म्हणून आम्ही काय केलं, आम्ही अरबी समुद्राच्या माध्यमातून आम्ही गेलो इराणमध्ये. त्या ठिकाणी चबाहार बंदर आम्ही विकसित केलं. चबाहार बंदरपासून जे आहे आमचा प्लॅन होता अफगाणिस्तानपर्यंत रेल्वे लाईन डेव्हलप करायची, आणि अफगाणिस्तान तर आमचं मित्र राष्ट्र आहे, अफगाणिस्तानपासून जे आहे सेंट्रल एशियन रिपब्लिक नेशन्सला आम्ही कनेक्टिव्हिटी निर्माण करू. अशा प्रकारचा विचार भारतीयांचा होता आणि 20 वर्षांमध्ये आम्ही $3 बिलियन एवढा खर्च केला. पण माझ्या मनाला खरोखरच या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही का आमच्या राज्यकर्त्यांना. आणि मी या ठिकाणी ही राजकीय भूमिका घेत नाही, मी स्पष्टपणे सांगतो, या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं, या ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार होतं, या ठिकाणी नरेंद्र मोदींचं सरकार होतं. म्हणजे सगळ्या पक्षांची सरकारं येऊन गेली पण यामध्ये काही भूमिका बदलली नाही, आपण त्या ठिकाणी गुंतवणूक करत गेलो. या राज्यकर्त्यांना हे का कळालं नाही की आज नाही तर उद्या अफगाणिस्तानमधली अशी परिस्थिती की त्या ठिकाणी तालिबान्यांचं, आणि तालिबान्यांचं जरी नसलं तरी इस्लामिक दहशतवादाचं वर्चस्व येणारच येणार आहे. इट वॉज जस्ट द मॅटर ऑफ टाईम. ते 2021 होईल, 2025 होईल का 2030 होईल. मग जर खरोखरच आमच्या सुरक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आमची सगळी भूराजकीय दृष्टिकोनातून जर आम्ही हे $3 बिलियन त्या ठिकाणी खर्च केले आणि हा सगळा 20 वर्षांतला आमचा जो खर्च आहे तो जर आज घडीला त्याच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील, त्याविषयी जर खतरा निर्माण होत असतील, तर मी म्हणेल 20 वर्षाची भारताची परराष्ट्र नीती अफगाणिस्तानवर विषयीची जी आहे ती चुकली का. मला स्पष्टपणे वाटतं चुकली का, कारण तेच $3 बिलियन आपला हेतू बरोबर आहे की आपल्याला जे आहे आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत करायची आहे, आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टींचं जे आहे कन्सिडरेशनमध्ये घ्यायचं आहे. मी म्हणतो तेच $3 बिलियन अफगाणिस्तानवर खर्च करण्याच्या ऐवजी, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स निर्माण करण्याच्या ऐवजी तेच $3 बिलियन जर आम्ही आमच्या सैन्याचं मॉडर्नायझेशन, त्यांचं जे आहे एक प्रकारे सक्षमीकरण करण्यासाठी केलं असतं, तर माझ्या मते जे आहे आमचं सैन्य दल किंवा एकूणच सुरक्षा व्यवस्था जी आहे. मी पॉईंट आउट केलं की अमेरिका त्या ठिकाणी केलं म्हणून अमेरिकेच्या सोबतच आपण फरफटत गेलो का. मला वाटतं काही अंशी खूप छान मुद्दा उपस्थित केला सर की भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने. आता आपण जर अफगाणिस्तानची जर सध्याची परिस्थिती बघितली, तालिबान ही तर आतंकवादी संघटना आहेच, याबद्दल काही वाद नाही. परंतु तिथे आता काही फक्त अफगाणिस्तानमध्ये फक्त तालिबान ही एकमेव आतंकवादी संघटना नाही, त्यात तिथे चेचनियन टेररिस्ट आहेत, तिथे पॅलेस्टाईन टेररिस्ट आहेत, तिथे ISIS, जवळजवळ 35 संघटना आता तिथे एकत्र आलेल्या आहेत. आणि दोहा आणि त्या तुमच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर त्या ठिकाणी यांचा हा अड्डा तयार झालेला आहे. तालिबानलासुद्धा सत्ता स्थापन करणं तितकं सोपं नाही. इकडे पंजशीरमध्ये त्यांचा त्यांना विरोध सुरू आहे, त्याचबरोबर ह्या 35 संघटना तिथे आलेल्या आहेत. अल कायदाचा ओसामा बिन लादेनचा जो सुरक्षा प्रमुख होता तो नाचत गाजत काल अफगाणिस्तानमध्ये दाखल झालेला आहे. आणि मग तालिबानला अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत असताना किंवा सत्ता तिथे स्थापन करून सत्ता राबवत असताना या सगळ्या गोष्टींचा त्यांना सामना करायला लागणार आहे. त्याचबरोबर जर एवढ्या आतंकवादी संघटना तिथे सक्रिय झालेल्या असतील तर मग शेजारी राष्ट्र किंवा बाकीचे राष्ट्र त्यांना मान्यता देतील का, त्यांच्यासोबत जे तर आर्थिक व्यवहार ठेवतील का. चीन ठेवेल, कारण चीनला तिथून खनिज मोठ्या प्रमाणात न्यायचं आहे आणि चीनची भूमिका ही त्याची स्वार्थी भूमिका असणार आहे, अफगाणशी त्याला काही देणं घेणं नाही आहे. आता अशा परिस्थितीमध्ये माझ्यासमोर जो प्रश्न उभा राहतो की आमच्या भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष करून काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर, तर आता पहिली प्रायोरिटी पाकव्याप्त काश्मीर हा आपल्या ताब्यात आल्याशिवाय त्या ठिकाणी त्या आतंकवादी संघटनांना डोकं वर काढल्याला त्यांना संधी मिळणार नाही. या अनुषंगाने बिलकुल बरोबर आहे. मुळात आज घडीला अफगाणिस्तान हा दहशतवाद्यांचा एक अड्डा बनलेला आहे आणि तुम्ही राईटली पॉईंट आउट केलं, तालिबान ही तर दहशतवादी संघटना आहेच. म्हणजे आपल्या दर्शकांसाठी हे मी जरूर या ठिकाणी सांगतो की तालिबान ही एक मुव्हमेंट आहे, चळवळ आहे, ती एक संघटना नाही. आणि या चळवळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना त्यांना जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणूनच फॉर एक्झाम्पल आम्ही म्हणतो की हक्कानी ग्रुप, हा हक्कानी ग्रुप काय आहे, आज घडीला तो तालिबानचा घटक आहे पण या हक्कानी ग्रुपला जे आहे ISI पाकिस्तानचा पाठिंबा आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे इस्लामिक दहशतवादाशी संबंधित, ज्यांना इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान बनवायचं आहे, अशा प्रकारच्या संघटना त्या ठिकाणी आलेल्या आहेत. हा झाला एक भाग.
दुसरा भाग याला सरळ सरळ पाठिंबा पाकिस्तानचा, पाकिस्तानच्या लष्कराचा, पाकिस्तानची इंटेलिजन्स एजी आयएसआयचा मागच्या कित्येक वर्षांपासून राहिलेला आहे आणि फक्त पाकिस्तानच्या उघड उघड सपोर्टमुळेच तालिबाननं इतक्या लवकर त्या अफगाणिस्तानवर वर्चस्व त्या ठिकाणी प्राप्त करता आलेलं आहे. जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा सारख्या संघटनासुद्धा दोन दिवसापूर्वी जे आहे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर हा त्या ठिकाणी अफगाणिस्तानमध्ये गनी बरादर यांना जाऊन त्या ठिकाणी भेटलेला आहे आणि ऑलरेडी आता लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद यांची हेडक्वार्टर्स हे अफगाणिस्तानमध्ये शिफ्ट होत आहे. एवढंच नाही तर जसं तुम्ही त्या ठिकाणी पॉईंट केलं, सेंट्रल एशियन रिपब्लिक नेशन्समधल्यासुद्धा खूप साऱ्या इस्लामिक संघटना यांचं हेडक्वार्टर अफगाणिस्तानमध्ये. ईस्ट तुर्किस्तान इस्लामिक मूवमेंट, थोडक्यात शिनजियांग प्रांत जो चीनचा आहे आणि त्या ठिकाणी मुस्लिमांची मोठ्या प्रमाणावर, उईगुर मुस्लिमांची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी संख्या आहे आणि चीनचं सरकार हे त्यांच्यावर अन्याय करतं याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी ईस्ट तुर्किस्तान इस्लामिक मूवमेंट नावाची जी संघटना आहे, चीन त्याला दहशतवादी संघटना म्हणतं, त्या संघटनेचा सुद्धा संबंध या अफगाणिस्तानमधल्या तालिबान्यांच्या भविष्यामध्ये येऊ शकतो आणि यालाच तोडण्यासाठी चीननं कुठेतरी या अफगाणिस्तान प्रश्नामध्ये जे आहे लुडबुड त्या ठिकाणी सुरू केलेलं. म्हणजे एकूणच अफगाणिस्तान हा दहशतवादाचा त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर अड्डा आहे आणि आता तालिबानचीच जर राजवट त्या ठिकाणी येत असेल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये इस्लामिक दहशतवादाला आणखीन बळ मिळणार आहे आणि या इस्लामिक दहशतवादाचा विपरीत परिणाम हा इस्लाम हा धागा पकडून, इस्लाम जो आहे हिंसा शिकवत नाही किंवा इस्लाममधला शरिया कायदासुद्धा हिंसा शिकवत नाही, त्याचं रॉंग इंटरप्रिटेशन आपल्या दृष्टीनं जे फायद्याचं आहे अशा प्रकारे त्याचं इंटरप्रिटेशन करून या इस्लामिक दहशतवादी संघटना पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्याचबरोबर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर अशांतता त्या ठिकाणी पसरू शकतं. मग या सगळ्या प्रॉब्लेमला जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल, हे एक आठवड्यामध्ये, एका महिन्यामध्ये, एका वर्षामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का, याचं उत्तर नाही. सगळ्यात पहिल्यांदा जर खरोखरच जगाला अफगाणिस्तानमध्ये शांतता हवी असेल, अफगाणिस्तानची जर समृद्धी हवी असेल आणि त्याच्या अनुषंगानं आसपासच्या देशांमध्ये जर सुबत्ता, स्थैर्य आणि शांती प्रस्थापित करायची असेल तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यांचा आका. या सगळ्या इस्लामिक दहशतवादी संघटनांचा आका आणि तो आका कोण आहे? एकुलता पाकिस्तान. त्या पाकिस्तानवर बंधनं टाकणं, त्या पाकिस्तानच्या मुसक्या आवळणं, हे ज्यावेळेस जगाला शक्य होईल, हे ज्यावेळेस महासत्तांना शक्य होईल, हे ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय संघटनांना शक्य होईल, त्याच वेळेस हा ओव्हरऑल अफगाणिस्तानचा प्रश्न जो आहे दीर्घकालीन अनुषंगानं त्याची सोडवणूक होईल, त्याचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं मला त्या ठिकाणी वाटेल. मग लगेच जे आहे पाकव्याप्त काश्मीरवर आपण हल्ला करू शकतो का? करण्यासाठी तर जे आहे आपलं आर्मी, आपलं लष्कर जे आहे ते नेहमीच सज्ज त्या ठिकाणी असतं, पण आज जे आहे जरा किचकट परिस्थिती आहे. जसं मी सांगितलं की त्या ठिकाणी पाकिस्तान तर आहेच आहे, पण वरचा इन द सेन्स नदन साईडनी जे आहे चीनचा त्याला पाठिंबा आहे आणि त्यात भरीस भर म्हणून आता जे आहे अफगाणिस्तानमध्ये सुद्धा अशा इस्लामिक दहशतवादी संघटना असणार. म्हणजे एकूणच एक प्रकारचा दबाव हा भारताच्या सुरक्षा व्यवस्थेवर मुख्यतः पाकव्याप्त काश्मीरमध्ये निर्माण झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी इस्लामिक दहशतवादी संघटना उच्छाद मांडण्याची शक्यता आहे आणि त्याचा विपरीत परिणाम हा भारताच्या सुरक्षा व्यवस्थेवर होईल. हे सगळं लक्षात घेऊन आता माझ्या मते भारताच्या सुरक्षा व्यवस्थेनं सुद्धा ज्याला आपण म्हणतो थ्रेशोल्ड वाढवणं आवश्यक आहे. मग ते ड्रोनच्या माध्यमातून असो, सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून असो आणि वेगवेगळ्या प्रकारचे लष्करी ऑप्शन्स त्या ठिकाणी असतात. जर गरज पडली तर आज घडीला आपल्या सीमांच्या पार जाऊन सुद्धा आपल्या देशासाठी जो जो खतरा निर्माण होतो त्यावर अटॅक करण्याची, त्याला जे आहे पूर्णतः नेस्तनाभूत करण्याची तयारी आणि तशा प्रकारची राजकीय इच्छाशक्ती ही येणाऱ्या काळामध्ये भारताला ठेवणं अत्यंत आवश्यक बनलेलं आहे. आपण जो विश्लेषण केलं किंवा आपण जो विषय केलेला आहे की अफगाणिस्तानचा पाठीराखा किंवा त्याचा खरा सपोर्ट हा पाकिस्तान आहे, मात्र तालिबान आता काय करतो आहे की जगाची दिशाभूल करण्यासाठी, कालचीच जर घटना बघितली आपण तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरचा पाकिस्तानचा काही भाग हा अफगाणिस्ताननी काबीज केलेला आहे, त्याचबरोबर पाकिस्तानच्या लष्करातले जवान देखील त्यामध्ये त्यांनी मारलेले आहेत आणि एकीकडे तालिबान सांगतोय की आम्ही आमच्या देशाची भूमी ही शेजारी राष्ट्रांना किंवा कुठल्याही राष्ट्राला दहशतवादासाठी वापरायला आम्ही देणार नाही, त्याचबरोबर तो हेही सांगतो की अफगाणिस्तान हे आमचं घर आहे तर पाकिस्तान हे आमचं सेकंड होम आहे. एक दुसरी गोष्ट की आयएसएस सारखी संघटना, आयएसएस के ज्या संघटना जी आहे ही संघटना त्या ठिकाणी अफगाणिस्तानमध्ये सातत्यानं हल्ले करते, अशा परिस्थितीमध्ये तालिबान्यांच्या विरोधामध्ये ती संघटना का उभी आहे याचाही आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे किंवा त्याच्यावर आपण विवेचन करणं मला वाटतं आवश्यक आहे. एकतर आपण म्हणतो, सगळं जग म्हणतं आहे की तालिबान हे कट्टरपंथी मुस्लिम लोक आहेत,
परंतु आयएसएस म्हणते की तुम्ही तेवढे कट्टर नाहीत इस्लाम जेवढे तुम्ही असायला हवे होते. म्हणजे जर तालिबानला आयएसएस जर कट्टर मुस्लिमवादी मानत नाही कारण ते देवबंदी मुस्लिम आहेत तर मग आयएसएस किती आणखी कट्टरवादी असेल. तर आपण बघतोय की अफगाणिस्तानमध्ये सध्या स्त्रियांच्या बाबतीत किंवा मीडियाच्या बाबतीत मीडियाचे काही कर्मचारी तिथून पळून गेले काही ठार झाले. कालचं जर सीन बघितलं असेल आपण तर न्यूज अँकरच्या पाठीशी दोन बंदूकधारी लोक तिथे उभे होते आणि जो टॉक शो सुरू होता प्रत्येकाच्या पाठी एक आम पर्सन तिथे उभा होता. मग अशा हे जर एवढे कट्टरपंथी आहेत आणि एवढे जर हे निर्घृण लोक आहेत आय एस एस यापेक्षा किती पटी नसणार आहे. मग याकडे आपण नेमकं कसं बघतो. नक्कीच. म्हणजे आपल्या जे आहे दोन अंग आहेत, एक जे आहे पाकिस्तानची भूमिका याच्याशी संबंधित आणि दुसरं तालिबान वर्सेस आयसिस के याच्याशी संबंधित. मग आता पहिला पाकिस्तानची जर भूमिका पाहिली तर आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला दिसतंय की ॲडव्हान्टेज पाकिस्तान, कारण नक्कीच त्यांना इस्लामिक दहशतवाद्यांना त्या ठिकाणी घर भेटलेलं आहे. ज्याला स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणतो तशा प्रकारची स्ट्रॅटेजिक डेप्थ तालिबानचं वर्चस्व तिथं आल्यामुळे पाकिस्तानला प्राप्त झालेलं आहे. पण आपण जर दूरगामी परिणाम पडले पाहिले तर जो आहे या सापाला जे दूध पाजतोय पाकिस्तान, हा साप गरळ ओकल्याशिवाय पाकिस्तानवरच राहणार नाही हे सुद्धा तेवढंच खरं आहे. का? कारण पाकिस्तानला जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी फेस करावे लागणार आहे. पॉईंट नंबर वन, आज घडीला तालिबानची राजवट अफगाणिस्तानमध्ये आहे. तालिबानची राजवट, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे शेजारी राष्ट्र आहे, तालिबानची राजवट ड्युरंड लाईन आपण ज्याला म्हणतो म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची जी सीमारेषा आहे, पाकिस्तान म्हणतं की ड्युरंड लाईन ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची सीमारेषा आहे, तालिबानी राजवट या ड्युरंड लाईनला मानतच नाही. आणि म्हणूनच पाकिस्तानमधला बराचसा भाग हा येणाऱ्या काळामध्ये तालिबानची राजवट कब्जा करू शकते, कारण ड्युरंड लाईन नावाची गोष्ट ही तालिबानच्या राजवटीला मान्यच नाही. म्हणजे त्यांच्या सार्वभौमत्वालाच, त्यांच्या टेरिटोरियल इंटिग्रिटीलाच, पाकिस्तानच्या टेरिटोरियल इंटिग्रिटीलाच खतरा हा दीर्घकालीन तालिबानी राजवटीमुळे निर्माण होऊ शकतो. नंबर एक. दुसरी गोष्ट, जर अफगाणिस्तानमध्ये अशा प्रकारच्या इस्लामिक दहशतवादी संघटना त्या ठिकाणी असणाऱ्या डेमोक्रेटिक सरकारला, लोकशाही सरकारला हटवून जर इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान स्थापन करू शकतात तर त्याच्या बाजूलाच असणाऱ्या पाकिस्तानमध्ये त्या अफगाणिस्तानपेक्षा सुद्धा जास्त जहरील्या, जास्त उग्रवादी अशा प्रकारच्या इस्लामिक दहशतवादी संघटना आहेत. मग त्या इस्लामिक दहशतवादी संघटनांना छुपा अशा प्रकारचा या तालिबान्यांचा पाठिंबा मिळून जर भविष्यामध्ये या इम्रान खान सरकारला जर पाय उतार व्हावं लागलं, त्यांना हाकलून दिलं आणि त्या ठिकाणी सुद्धा भविष्यामध्ये जर इस्लामिक इमिरेट्स ऑफ पाकिस्तान निर्माण झालं काही वर्षानंतर, तर मला जे आहे म्हणजे त्यात आश्चर्य त्या ठिकाणी पाकिस्तानमधल्या राजवटीला TTP आपण जे म्हणतो, तहरीके तालिबान पाकिस्तान, तालिबानचाच हिस्सा आहे. आणि ह्या तहरीके तालिबान पाकिस्तानद्वाराच या चिन्यांविरुद्ध जे आहे हमले करण्यात आले, वेळोवेळी जे आहे त्या ठिकाणी दहशतवादी हल्ले पाकिस्तानमध्ये केले जातात. म्हणजे एकूणच या दहशतवादी संघटनांचा भविष्यामध्ये पाकिस्तानला सुद्धा खूप मोठी जी आहे त्याची किंमत, एक भाग. आणि जो दुसरा एक पाकिस्तानच्या अनुषंगाने तुम्ही प्रश्न विचारला आणि दुसरा जो होतो आयसिस केच्या अनुषंगाने तुम्ही विचारला, बरोबर आहे. तालिबान जी आहे, तालिबान 1.0 जो होता तो जो आहे जास्त क्रूर होता, तो जो आहे इस्लामच्या विचारधारेवर आधारित अशा प्रकारची राज्यव्यवस्था त्यांना निर्माण करायची होती. तालिबान 2.0 फेब्रुवारी 2020 जे आहे ते मांडी लावून बसले, कोणाशी? अमेरिकेच्या. 20 वर्ष या तालिबान्यांनी या अमेरिकेमध्ये संघर्ष केला, अमेरिकेला नेटोला जे आहे आमच्या भूमीवरून हटवून द्यायचं, आम्हाला त्या ठिकाणी शरिया कायद्याची निर्मिती करायची, यासाठी 20 वर्ष हे लढले. अमेरिकासुद्धा याच तालिबान्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी लढला, पण हेच तालिबानी मागच्या 1.5 वर्षांपासून अमेरिकेशी चर्चा करतायत. आपण एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे जो की आपल्या सुरुवातीला चर्चेमध्ये मी सांगितलं होतं की अफगाणिस्तानमध्ये काय होतं, तिथल्या लोकांचे काय हाल होत आहेत याबद्दल मानवतावादातून आम्हाला सहानुभूती आहे. पण त्याहीपेक्षा आमच्या देशातल्या जनतेमध्ये एक भीतीचं वातावरण आहे, दहशतीचं वातावरण आहे की ह्या सगळ्या परिस्थितीचा आमच्यावर काय परिणाम होणार आहे. या अनुषंगाने आपण जसं बोललात की तालिबान आणि अमेरिकेचं साठवलोटं आहे, येस साठवलोटं आहे. कारण अमेरिकन सैन्य जेव्हा तिथनं त्यांनी इव्हॅक्युएट केलं त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि युद्धसामग्री तिथेच सोडून गेलेले आहेत. त्यामध्ये जी आधुनिक अत्याधुनिक जी यंत्रणा आहे किंवा अत्याधुनिक जी अस्त्र आहेत, शस्त्र आहेत, ही वापरण्याची तालिबान्यांना तिथे त्यांचे त्यांना त्याचा अनुभव नाही किंवा ट्रेनिंग नाही. म्हणून ती सर्व मोठी अस्त्रं जी आहेत ही शिस्तबद्धपणे पाकिस्तानात देऊन पोहोचवण्यात आलेली आहे. आणि छोटी छोटी अस्त्रं आणि विशेष करून युद्धसामग्रीमध्ये आपण म्हणूयात की त्यांना बुलेट प्रूफ जॅकेट आणि नाईट विजन गॉगल्स ह्या दोन वस्तू त्यांना बरंच बळ देऊन जातात. आणि पुढच्या 2001 जो तालिबान होता तो 2021 तालिबान हा सशक्त झालेला आहे ह्या सगळ्या वेपन आणि आमच्या दृष्टीने.
आणि मग कुठेतरी शंका ही येते की अमेरिकेलाही हे माहिती होतं की हे शस्त्र यांना वापरता येत नाहीत, तरी तिथे सोडून गेलेत ते पाकिस्तानात जे तर मायग्रेट झाले सर्व शस्त्र, आणि पाकिस्तान आता त्या शस्त्रांचा वापर आमच्या विरोधामध्ये करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून हा झाला एक क्रॉस बॉर्डर टेररिझम किंवा क्रॉस बॉर्डर सगळं क्रायसिसचा प्रश्न. एक कुठेतरी एक मुद्दा असाही आलेला आहे की आमच्याच डीजींनी सांगितलं आहे की ज्या पद्धतीनं तालिबान आणि ह्या सगळ्या आतंकवादी संघटनांचं तिकडे इस्लामिक राष्ट्रांमध्ये जसं जाळं आहे तसंच त्यांना समर्थन करणारं आमच्या देशामध्ये सुद्धा एक मोठं नेटवर्क आहे. आणि मग क्रॉस बॉर्डर टेररिझमच्या सोबतच विद इन द बॉर्डर टेररिझमवर वचक बसवणं किंवा त्याला काबूत ठेवणं हे मला वाटतं आमच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे. हीच परिस्थिती अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देखील उद्भवलेली होती. त्यावेळेस विद इन द बॉर्डर टेररिझम खूप मोठा होता, मात्र त्यावेळेसचं वाजपेयींचं सरकार क्रॉस बॉर्डर टेररिझमवर जास्त फोकस करत होतं आणि देशाची दिशाभूल करत होतं. या अनुषंगानं तत्कालीन विरोधी पक्षनेते शरद पवार, माननीय आदरणीय शरद पवार यांचाही मी इंटरव्ह्यू केला होता आणि त्यांच्यासमोर जेव्हा हा प्रश्न मांडला तर त्यांनी ते स्पष्टपणे कबूल केलं होतं, अगदी प्रांजलपणे कबूल केलं की हो तुम्ही म्हणता तसं क्रॉस बॉर्डर टेररिझमपेक्षा विद इन द बॉर्डर टेररिझम आमच्यासाठी मोठी समस्या आहे आणि हे सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. पण दुर्दैवानं मी त्यांना पुढचा प्रश्न केला की सर आपण जर हे सर्व जाणता आणि मान्य करता तर सभागृहामध्ये कधी आपल्या पक्षाच्या वतीने याच्यावर वाच्यता झालेली नाही, तर त्यांनी हे मान्य केलं होतं. पण असो हा फक्त रेफरन्स झाला, परंतु आज ती परिस्थिती आहे की क्रॉस बॉर्डर टेररिझमवर जर आम्ही फक्त फोकस करत राहिलो आणि विद इन द बॉर्डर टेररिझमवर जर दुर्लक्ष झालं तर मला वाटतं खूप बिकट परिस्थिती आमच्यासमोर उभी राहणार आहे. माझं तो म्हणजे सुरुवातीचं जे विश्लेषण होतं की आमच्या देशामध्ये काय परिस्थिती उद्भवणार आहे, आम्ही कोणत्या संकटाच्या कोणतं संकट आमच्या दारावर जर दस्तक देत आहे याची जाणीव आमच्या दर्शकांना झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही आपल्याशी चर्चा करतो. या अनुषंगाने आपण काय म्हणतो? नक्कीच भारतावर नक्कीच याचा जो आहे दूरगामी परिणाम होणार आहे, आमच्या सुरक्षेवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. जसं राईटली तुम्ही पॉईंट आउट केलं की अमेरिकेच्या इंटेलिजन्स एजन्सीच्या रिपोर्टनुसारच आहे की ऑलमोस्ट 900,000 आसपासचं अत्याधुनिक शस्त्रास्त्र हे अमेरिका अफगाणिस्तानमध्ये सोडून गेलेलं आहे. आणि एवढंच नाही तर त्यामध्ये जे आहेत उत्कृष्ट अशा प्रकारचे जे आहेत आर्म फोर्सेसचे हेलिकॉप्टर्स आहेत, विमानं त्या ठिकाणी अपाचे हेलिकॉप्टर्स त्या ठिकाणी आहेत, ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स आहेत. आणि म्हणजे बघा कधी कधी गंमत आजकाल जे आहे हा सगळ्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि एक क्लिप मी पाहत होतो की या अफगाणींच्या हातात हे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स लागले तर सही, त्यामध्ये ते बसले सुद्धा. आता त्याला चालवायचं कसं, उडवायचं कसं, याचं कारण हे अत्याधुनिक अशा प्रकारचे जे आहेत विमान आणि हेलिकॉप्टर्स आहेत. तर त्या ठिकाणी ती क्लिप त्या ठिकाणी दाखवत आहे, त्या ठिकाणी बसले, त्यांनी जे आहे हेलिकॉप्टर सुरूसुद्धा केलं आणि ते हेलिकॉप्टर जे आहे फक्त तिथल्या तिथंच गुरुर गुरुर गुरु नुसते जे आहे चक्रा मारत आहे, त्यांना जे आहे ते हेलिकॉप्टर उडवतासुद्धा येत नाही. म्हणजे या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा, विमानांचा, हेलिकॉप्टर्सचा, नाईट विजन गॉगल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ॲसॉल्ट रायफल्स आहेत, प्रचंड प्रमाणामध्ये शस्त्रास्त्र आहेत. हे शस्त्रास्त्र तालिबान्यांपेक्षा सुद्धा त्यांचा आका पाकिस्तान याच्या हातामध्ये ऑलरेडी काही गेलेली आहेत आणि बाकीची सुद्धा पोहोचवल्या जातील. आणि पाकिस्तान सरळ सरळ त्याचा वापर जो आहे भारताविरुद्ध पाकव्याप्त काश्मीरमध्ये, त्याचबरोबर या इस्लामिक दहशतवादी संघटनांना अशा प्रकारची शस्त्रास्त्र पुरवून त्या ठिकाणी करणार आहे. म्हणजे या अनुषंगानं इस्लामिक दहशतवाद्यांना बळ, लॉजिस्टिक सपोर्ट, शस्त्रास्त्रांचा पुरवठा हा सरळ सरळ मोठ्या प्रमाणावर जे आहे या तालिबानी राजवटीच्या माध्यमातून आणि या सगळ्या प्रकारातून होणार आहे, नंबर एक. दुसरी त्याहून महत्त्वाची गोष्ट, जसं तुम्ही सांगितलं की क्रॉस बॉर्डर टेररिझम हा तर खतरा आहेच आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये, दुसरी त्याहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही सांगितली रॅडिकॅलिझम आपण ज्याला म्हणतो. आज ज्यावेळेस तालिबानची राजवट त्या अफगाणिस्तानमध्ये निर्माण होती आणि त्याच्या सोबतीला त्याचा दोस्त राष्ट्र पाकिस्तान त्या ठिकाणी आहे, आजचं जग हे ग्लोबलाइज्ड वर्ल्ड आहे. म्हणजे तुमच्यासमोरसुद्धा आम्ही त्या ठिकाणी येतोय तर डिजिटल माध्यमाने येतोय, डिजिटल माध्यमातून हे सगळं त्या ठिकाणी रेकॉर्ड होत आहे. मोबाईलमधला एक SMS किंवा मोबाईलमधली एक क्लिप सोशल मीडियामध्ये जे आहे, तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर असाल तर काही सेकंदांमध्ये आपल्या मोबाईलवर त्या ठिकाणी येऊ शकते. आज घडीला दहशतवादाचा अड्डाच जर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये निर्माण झाला तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रोपोगंडा व्हिडिओज असतील, प्रोपोगंडा क्लिप्स असतील, या ज्या आहेत मोठ्या प्रमाणावर या भारतामध्ये सुद्धा पसरवल्या त्या ठिकाणी जातील. आणि भारतामधले जे स्लीपर सेल्स आहेत, भारतामध्ये सुप्त अवस्थेमध्ये असणाऱ्या या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत, त्यांची संख्या म्हणजे त्या स्लीपर सेलमध्ये ज्या आहेत दहशतवाद्यांची संघटना मोठ्या प्रमाणामध्ये नाही आहेत, पण ते ऑलरेडी सुप्त अवस्थेमध्ये आहेत. आणि त्यांना जर असं बळ मिळालं तर पुन्हा त्यांना उभारी मिळेल आणि फक्त पाकव्याप्त काश्मीर किंवा काही राज्यांमध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये फक्त आणि फक्त चुकीचा इस्लामचं इंटरप्रिटेशन करून
भड़कवण्याचा काम करण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया क्लिप्स व्हिडिओ याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रोपोगंडा वॉर करण्यात येईल आणि या प्रोपोगंडाच्या अधीन जर आमची जनता पडली काही लोक त्या ठिकाणी पडले तर अननेसेसरीली त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दंगल धोपे असतील त्याचबरोबर बाहेरून येणारे अतिरेकी असतील किंवा जे देशविघातक शक्ती आहेत त्यांना सपोर्ट करणं आणि यातून आमच्या आंतरिक सुरक्षा व्यवस्थेला तडा देणं यामध्ये येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान अफगाणिस्तान आणि एकूणच या इस्लामिक दहशतवादी संघटना यशस्वी होत आहेत की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण माझ्या मते भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीजला आणि लष्कराला सुद्धा याची पूर्ण जाणीव आहे म्हणून त्याच्या अनुषंगानं आपलं सेक्युरिटी ग्रीड सुद्धा मजबूत करण्याचा प्रयत्न हा येणाऱ्या काळामध्ये नक्कीच केला जाईल. धन्यवाद सर. बघितलं दर्शको, ही जी आम्ही सगळी हा जो कटाटोप केलेला आहे यामागचं कारण असं आहे की सगळे सॅटेलाईट चॅनल्स तर यावर अगदी सविस्तर विवेचन करतायत. त्याचबरोबर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बरेच सॅटेलाईट चॅनल, मग रिपब्लिकन भारत असेल किंवा आणखी तत्सम चॅनल असतील, हे खोट्या क्लिप्स दाखवून आम्ही तिथलं खूप वास्तववादी चित्रीकरण करतो आहोत आणि दृश्य तुमच्यासमोर दाखवत आहोत अशा पद्धतीनं सांगतात. ही चॅनल्स फक्त TRP साठी काम करतात, देशाच्या सुरक्षेसाठी, लोकांच्या सुरक्षेबद्दल कितपत ते त्यांना आस्था आहे हे खरं हा खरं संशोधनाचा विषय आहे. कारण हे सगळे जे ग्लोबल चॅनल आहे किंवा सॅटेलाईट चॅनल आहेत हे कॉर्पोरेट सेक्टरच्या हातामध्ये गेलेले आहेत, मल्टीनॅशनल कंपन्यांच्या हातामध्ये गेलेले आहेत आणि तिथे फक्त अर्थकारण हेच बघितलं जातं. म्हणून आमच्यासारख्या छोट्या पत्रकारांची किंवा छोट्या चॅनलचीसुद्धा ही जबाबदारी बनते. आणि दर्शको, हा व्हिडिओ करण्याच्या मागचा नेमका उद्देश आहे की वास्तव परिस्थितीचं चित्रण आपल्यासमोर, दृश्य आपल्यासमोर यावं, काय घडलं आहे, काय घडणार आहे याची चाहूल आपल्याला लागली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण सज्ञान होणं गरजेचं आहे. जसं सरांनी सांगितलं की विदिन द बॉर्डर टेररिझम हा खूप मोठा धोका आहे आणि त्यामध्ये त्या लोकांना, जसं सरांनी सांगितलं की चुकीच्या क्लिप टाकून, चुकीच्या पद्धतीनं सोशल मीडियावर प्रोपागंडा करून ह्या लोकांना बरगळवण्याचं काम होऊ शकतं आणि त्यामध्ये मग तुमचे आमचे वाद होऊ शकतात, त्यातनं वाद प्रतिवाद होतील, ते विकोपाला जातील, बाहेरच्या इंटेलिजन्सला ह्या स्लीपर सेलचा वापर करता येईल आणि या माध्यमातून इथली परिस्थितीचा आढावा त्यांना मिळू शकतो. म्हणून आता आमच्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाची आता जबाबदारी बनते आणि माझं हे मानणं आहे, माझा पूर्ण विश्वास आहे, या भारताच्या भूमीवर जे जे कोणी म्हणून राहतात ते कुठल्या जातीचे असो, कुठल्या धर्माचे असो, कुठल्या पंथाचे असो, हे सर्व भारतीय आहेत आणि त्या प्रत्येकाला या भारताच्या सुरक्षेची काळजी आहे असा आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणून या परकीय शक्ती, आमचा हा विश्वास ढळण्यासाठी, या विश्वासाला तडा देण्यासाठी जे जे म्हणून प्रयत्न करतील ते प्रयत्न तुम्ही आणि मी आपण मिळून हाणून पाडले पाहिजे. ही तुमची आणि माझी एक भारतीय म्हणून जबाबदारी आहे आणि निश्चितच जर आमचा हा एकोपा जर राहिला आणि अशा पद्धतीने आम्ही जर एक विचारानं राहिलो तर जगातली कुठलीही शक्ती, महाशक्ती या देशाचा काहीही वाकडं करू शकणार नाही आणि कुठेही या देशाच्या सुरक्षेला, तुमच्या आमच्या जीविताला कुठेही धोका निर्माण होणार नाही, प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही. गरज आहे ती तुमच्या आमच्या दृढ विश्वासाची. आणि जर कुठे काही चुकीचं घडत असेल, काही कानावर येत असेल, तर ते इमिजिएट गव्हर्नमेंट एजन्सीकडे पॉईंट आऊट करण्याचं, त्यावर इकडे आपसात चर्चा करण्यापेक्षा किंवा सोशल मीडियावर चर्चा करण्यापेक्षा ती बाब शासकीय यंत्रणेच्या निदर्शनास आणून देणं हे तुमचं आमचं कर्तव्य ठरणार आहे. त्याचबरोबर मित्रो, कोरोना अद्याप संपलेला नाही, तिसरी लाट आमच्या दरवाजावर दस्तक देत आहे, त्यामुळे हलगर्जीपणा करू नका, विनाकारण बाहेर निघू नका, विना मास्क फिरू नका आणि कोरोनासोबत आपल्याला लढायचं आहे ज्या पद्धतीनं या परकीय शक्तींशी लढा द्यायचा आहे त्याचबरोबर कोरोनासोबतही आपल्याला लढायचं आहे. आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल आणि यावर आपण अंमलबजावणी कराल असा मला विश्वास आहे.